आज राज्यातील बहुतांश भागात येलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे पुणे घाटमाथ्यावर येत्या दोन दिवस येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला तसेच नाशिक सातारा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण you <laughs> गोव्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात आजपासून तर राज्यात येत्या दिवसात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली याशिवाय कोकण किनारपट्टीलगत आजपासून पावसाचा जोर देखील वाढणार आहे भंडारा गडचिरोली नागपूर वर्धा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे मराठवाड्यात देखील दोन दिवस पावसाचा जोर वाढू शकतो कोकण किनारपट्टीलगत पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळेल असा अंदाज हवामान हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे दरम्यान पुढील पाच ते सात दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल एकदा पावसाच्या दमदार हजेरीने राज्यावरचे दुष्काळाचे सावट टळू शकते आता या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत देखील वाढ होऊ शकते यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशा प्रकारे शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आताच आपल्या कृषी क्रांती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर पाहत असाल तर कृषी क्रांतीला फॉलो करा आपल्या कृषी उद्योगाच्या वशेत मालाच्या जाहिरातींसाठी कृषिक्रांती डॉट कॉमला भेट द्या व कृषी क्रांती डाउनलोड करा धन्यवाद